कुठल्याही क्षणी आचारसंहितेची घोषणा होऊ शकते, तरीही अद्याप महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये. मात्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून कोरघोड्यांचं राजकारण सुरू झालंय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा ठोकलाय. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय असं नाना पटोलेंनी जाहीर म्हटलंय, आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून हाणामारी अशी परिस्थिती झाल्याचं चित्र आहे. बघूयात. मला खात्री आहे, 100% खात्री आहे, मुख्यमंत्री होणार, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. माझ्या नशिबात जे असेल ते काही प्रफुल्ल पटेल काढणार. बाजारात तुरी आणि मुख्यमंत्री पदासाठी हाणामारी, अशी स्थिती सध्या महाविकास आघाडीत पाहायला मिळते. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी लगीन घाई सुरू आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी तर गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखी स्थिती आहे. नाना पटोलेंनी अप्रत्यक्ष का होईना थेट मुख्यमंत्री पदावर दावा ठोकलाय. खासदार होऊ शकत नव्हतो, खासदार झालो, विधानसभेचा अध्यक्ष झालो, आता ते म्हणतात की मी भावी झालो, आता मुख्यमंत्री होणार. त्यामुळे माझ्या नशिबात जे असेल ते काही प्रफुल्ल पटेल काढणार. हायकमांड पटोलेंच्या या वक्तव्याला अनेक संदर्भ आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असतील असं सांगून महाविकास आघाडीमध्ये बॉम्ब टाकला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता. नानाभाऊने मेहनत किया, जो पद था जिसकी गरिमा थी, इतना बड़ा पद छोड़कर संगठन का पद दिया, गलो गली घूमे, मेहनत की, अपना घरदार छोड़ दिया और कांग्रेस के अच्छे दिन ला दिए. अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे, कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना बहू को मिलेगा, नहीं मिलेगा तो छीन के लेंगे दोस्तों विदर्भ वाले. जो मेहनत करेगा उसका इनाम उसे मिलने को ही होना. मला खात्री आहे, 100% खात्री आहे, मुख्यमंत्री होणार, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच विदर्भात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. ही हौशी कार्यकर्त्यांची बॅनरबाजी मात्र काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय वर्तुळात महत्वाकांक्षेची वाद पेटवून गेली. त्या पाठोपाठ बाळासाहेब थोरात आणि वडेट्टीवार यांच्या समर्थकांकडूनही आपले साहेब मुख्यमंत्री व्हावेत असं सांगण्यास सुरुवात केली. काँग्रेसकडून उघडपणे मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच हे सांगितलं गेलं असलं तरी सध्या काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी जाहीर भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. मात्र त्यावर मौन बाळगत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसनं ठाकरेंच्या मागणीला केराची टोपली दाखवली. मी 1.5 महिन्यापूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जे जाहीर केलं तेच सांगतो. कारण उलकाताई तुम्ही बोललात की महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो, आताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं. मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो. सर होऊन दे. मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्येच मतमतांतर असल्यानं निकालाआधीच काँग्रेसमधील गटबाजी डोकं वर काढती आहे. त्यामुळे हरियाणा सारखाच काँग्रेस महाराष्ट्रातही हातचा डाव घालवेल का अशी भीतीही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते आहे. भंडाऱ्याहून प्रवीण तांडेकरसह मनश्री पाठक, Z24 तास, मुंबई.